काय होईल महाराज यार एवढे वारकरी पाठी मागे समोर एवढ्या माता भगिनी महाराज तरी मला एक जणाचा फोन आला नाही एकदा सकाळी सकाळी अरे महाराज म्हणायचे अरे कुठं आहेत म्हण घरीच आहे बरं बरं बरे आहेत ना मी म्हणलं मी तर सांगणार नाही विचारलं तब्येत चांगली आहे ना म्हणलं चांगली आहे म्हणलं कस काय नाही म्हणला मला रात्री स्वप्न पडलं होतं चला म्हणलं स्वप्न काय झालं स्वप्नात म्हणला माझ्या स्वप्नात तुम्ही मिळालात म्हणलं मी तुझा दहावा करून जाईल इतका सोपा खेळ नाही महाराज हा वारकरी घ्यायला जाते ना अहो खरंच महाराज ह्याच्यामध्ये का नाही महाराज रोगच राहत नाही महाराज बिलकुल वागा कोरोना पडून राहत का त्या साहित्यामध्येच आहे महाराज धाट 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 मस्त आनंद आहे महाराज फ्रेश वातावरण होगं ह्याच्यापेक्षा कोणता आनंद असेल महाराज काय का नाही बरं एक बी वाजला आता रात्री भास्कर हो घाबरतील म्हणतील एक वाजता म्हणायला म्हण काळजी करू नका विठ्ठल शबरी मातेकडे प्रभू रामचंद्र आले बर महाराज राम कृष्ण मंत्र अरे 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 आपला संप्रदायचाच मूळ मंत्र कृष्ण आहे आपण ज्या संप्रदायामध्ये वावरतो त्या संप्रदायचाच मूळ मंत्र कोणता आहे कृष्ण ऐका आणि मग मला कबुली द्या आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आधली त्याची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली वैराग्य तापला ठेवा जो लाधला निर्द्वंद निशंग सुखानंद हृदय विरक्तीचे पात्र येऊनी सम्यक निवृत्ती गहिनी अनुकूळ हे पावन कृष्ण कोणता मंत्र आहे आपला मूळ मंत्र कोणता आहे कृष्ण ह्याच्याबद्दल आक्षेप घ्यायची गरज नाही आणि जरूर आमचे शास्त्रीजी म्हणायचे जर एखाद्याला संशय असल शंका असल विचारावर का आणि शंका विचारणं काही चूक नाही पण ते विचारित असताना प्रश्न जर विचारू लागलात तर ते प्रश्न हा प्रश्नच असावा नसता तोच प्रश्न प्रश्नकर्त्याला प्रश्न पडत असतो असा प्रकार असतो तो मग कधी विचारताना समजा तुम्हाला आता राग विचारायचा एखाद्याना तर ते राग विचारित असताना हे कोणता राग आहे की विचारायचं जर असेल तर किमान तुम्हाला त्या रागाचं नोटेशन तरी माहीत असावं किमान काय का नाही आता एक अनभिज्ञ राग आहे माझ्याबद्दल पंढरी बाबा हे राग सांगतात का आपल्या तो गावात लागेल का नाही बरं कोणता महाराज एवढा गायल्यामुळं तुम्हाला ते सांगता आला एवढं किमान मला आता मी हे राग विचारतो संभाजी बाबा तुम्हाला आणि ते जर तुम्ही राग सांगितला तर सगळे पैसे तुम्हाला सांगते पण ओळखा पाहिजे बरं का फुक आता सांगलो आणि तुम्ही शिफारस कोणाची करायची नाही माझं बी खरं असलं तर खरंच त्यांचं बी खरं असलं तर आमच्या दोघाच्या मधले दुवा तुम्ही आता आता हे तुम्हाला मी गातो हा नुसत्या बाबळाच्या फोकानं झोडपावतो निराधारी आहेच नाही का काय आधार काहीच आधार नाही राम मंत्र शबरी मातेचा आणि कृष्णाचा आपल्या संप्रदायाचा मूळ मंत्र आहे बर राहिला कोणता हरी बर हरी मंत्राचे मुख्य प्रवर्तक कोण आहेत आपल्याकडं अरे हरी मंत्र हा भगवान शंकराचा आहे त्यांचा मंत्र आहे हा आता काही परत चौकशी करायची गरज नाही का गरज नाही त्याच पहिलं कारण असं आहे आपल्या वैष्णव संप्रदायाची जर यादी काढली
तर नाथ महाराज सांगतात पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव पुन्हा चौकशीच नको भगवान शंकर पहिले वैष्णव एवढंच नाही पंढरपूरला पहिली वारी करणारे सुद्धा भगवान शंकर पंढरीची वारी आषाढीची वारी पहिली कोणी केली भगवान शंकरांनी दोन पंढरपूरला पहिला काकडा करणारे सुद्धा भगवान शंकर रंभाधिक नाचती या जोडोनी हात किशोर डबरू घेऊन आला गिरजेचा काय काकड्या लोक महाराज भगवान शंकर वाळवंटा पासुनी महाद्वारा पर्यंत गुरुवराची वाली उभे जोडोनी हात भगवान शंकर काकड्याला हा 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 ते भगवान शंकर त्यांचा हरिमंत्र बर महाराज या हरिमंत्राने कुणाचा उद्धार लाखांनी हरिमंत्रांनी पशुचा उद्धार झाला हरिमंत्रांनी पक्षाचा उद्धार झाला हरिमंत्रांनी मानवाचा उद्धार झाला हरिमंत्रांनी दानवाचा उद्धार झाला सर्वात हरिमंत्राचे खरेच पुरस्कार त्याचं म्हणावं लागल तर पशु गजेंद्र आहे गजेंद्रानं हरिमंत्रानं उद्धार झालेला त्यांचा कशाचा मंत्र आहे त्यांचा हरी गजेंद्र पशु इतके पण त्यांना सांगितलं होत तुम्ही सरोवरात जायचं नाही का तिथं नकर आहेत तुम्हाला ती मारतील नकराला माहित होत वरी गजेंद्र आहेत आपल्याला मारणार नकर वरी आले नाहीत आणि गजेंद्र सरोवरात जात नाही पण गजेंद्राचा परिवार वाढला परिवार आणि ती विसरून गेली ती विसरून गेली सगळ्या कुटुंबासहित तिथे गेले सरोवरात आणि जलक्रीडा खेळायला लागली तर जलक्रीडा खेळत असताना ते पाणी गढूळ झालं नकराच्या लक्षात आलं अरे इथं आता कुणीतरी आलेले ते खालूनच आलं महाराज पळत जे आलं त्यानं नेमकं महाराज दुर्भाग्य बघा विचारायचं कुणी सापडलं नाही नकराला नेमके गजेंद्र सापडले पाय धरला महाराज त्यांचा गजेंद्र बलशाली होती गजेंद्रानं सुद्धा भरपूर झटापट केली पण यश आलं नाही शेवटी त्यांनी मुलाला बोलावलं अरे बाबा नो बर मुलं हरिभक्त पारायण होती बिचारे आले पळत काय बाबा बाबा आई हे आपल्याकडले शब्द आहे का आई आणि बाबा बघा तुम्ही आता एवढ्या ह्याच्यामध्ये एखादं जर मूल म्हणलं आई अंगावर शहर हे रेंज नसलेला मोबाईल कोणता परिणाम जाणत नाही बाबा काय म्हणालो का माझा शत्रू इथे त्यानं मला धरलंय मग तुम्ही वरी घ्या महाराज मुलं सर्व पत्नी सर्व त्यांना घ्यायला लागले वरी हजारो वर्ष चाललं ते कार्यक्रम पण नकराने त्यांना सोडलं नाही शेवटी बऱ्याच वर्षानंतर मुलं म्हणले गजेंद्राना बाबा तुम्ही वरी येण्याची शक्यता कमी आहे इथे हवामान खात्याचा अंदाज मग बाबा तुम्ही वरी येणार नसाल आम्हाला घरी जाऊ द्या गजेंद्र म्हणाले आर 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 एवढा रे कीर्तनाचे पाकिट किती अवघड आहे का घरच्या काय काळजी कुठे विठ्ठल गजेंद्र म्हणाले अरे अशा वेळेस सोडता का रे तुम्ही अरे 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 वाईट वाटलं जा बळ जा जा मुलं गेले महाराज साहेब अर्धांगिनी थांबल्या तिथंच पत्नी थांबल्या त्या म्हणल्या मी नाही जाणार सोडून माझे पती इथे पण त्या सुद्धा काल्यापर्यंतच पुन्हा मात्र चार पाच दिवसानं स्वामी काय एवढी मुलं असून तर तुम्हाला वरी येता आलं नाही
मी तरी एकटी काय करू, मग काय म्हणलं तुमचं? नाही मलाही घरी जाऊ दे आता. गजेंद्र म्हणाले पत्नीला, मुलं परत गेले काही दुःख झालं नाही, पण अर्धांगिनीच आता अशा माध्यमामध्ये सोडून जाणं, अरे प्रसंग मग कसा आहे? नाही काय करणार मग आता आपण तरी? गजेंद्र म्हणाले अरे लग्नामध्ये आपला शपथविधी झालाय, लग्नामध्ये 7 फेऱ्या मारल्या का नाही आपण? 7 फेऱ्या आणि किती जन्म सोडायचं? नाही 7 जन्म सोडायचं नाही. बर मी काय म्हणतो भरत बाबा, तवा तर 1 फेऱ्या मारल्या आता, पण गजेंद्र म्हणला दरवर्षी ओढ सावित्रीला. कमाला गडे म्हणणार काय वडा पाहून काय सगळं अवघड अवघड झालं भाऊ म्हणला. आज कळालं म्हणला हे असा कार्यक्रम असतो म्हणून, कळोईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी. आणि खरंच महाराज उग ते लग्नाच्या दिवशीच नवरदेव हसलेले येतो. एक दिवस हसतेत नवरदेव, पुन्हा आयुष्यभर रडारडी. बघा रडारडी सगळी. बघा लग्नाच्या दिवशी तुम्ही नवरदेवाला भेटा, लग्नाच्या दिवशी असा मंडप असावा, असं स्टेज असावं, ते नवरदेव असतो, ते 2-4 मोकार गाबडी सोबत असतात. आणि त्या नवरदेवाला आपण भेटावं लागतंय, राम राम नवरदेव, राम राम, फुल रेंज असते लग्नाच्या दिवशी त्याला, राम राम. बर बर थांब थांब. आता त्याच नवरदेवाचं लग्न झाल्यावर 2 वर्षाने भेटतो तुम्ही त्याला, राम 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 राम. आलं 2 काड्याखाली आलं आलं आलं. 1-2 मुलं झाल्यावर त्याला भेटतो तुम्ही, 1-2 मुलं झाल्यावर राम राम. महाराज माझाच नाही याच्यात. आला का शेवटच्या काड्यावर आता वैरे? आणि एका घरात भांडणं व्हावं लागतं महाराज, आणि आपल्या हातात पत्रिका असावं लागते सप्तेची, मग त्याला भेटा राम राम महाराज. हे एखादा सप्ता समजा आता हे कवरेज क्षेत्राच्या. काय नाही महाराज, ह्या बघा आपल्याला सांगता तो ते लग्नामध्ये सुद्धा ब्राह्मण देवता सांगतात महाराज, 7 मंगलाष्टक झाल्यावर आपल्याला सावध करतात. आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून तुझी पायली भरून आली. आपण ऐकतच नाही म्हणताय ते. मग तुम्हाला सांगतो आपलं लग्न झाल्यानंतर सुद्धा आयुष्यभर रडारडी होणार आहे हे सुद्धा माता भगिनी सांगतात आपल्याला. नवरी निघाल्यानंतर, नवरी निघाल्यावर निरोप समारंभ, आणि ते बाजी महाराज लय भारी असते. नवरी निघाली बाबून की दुआई नीतिया या तुझी गोसुखी काय मत पेट्या पळवायले का काय भास्कर? मला काय म्हणायचे बर कारडत असलो महाराज तुम्ही कारडत काय कळायचं? अहो ते लयच पद्धतशीर महाराज, ते माझं लग्न लागलं मग मी माझी ट्रॉली हेडला जुडली आपली निघालो घेऊन ह्या पुढे 10-15 मैला. मायो लग्न आहे का गंगा पूजन आहे कळायलाच मिळत नाही काय महाराज. फार रडायचा कार्यक्रम आहे जोरात बाबा बाबा बाबा. अशा रडत आल्या का नाही? मग 10-15 जणी पुढे आल्या. मी म्हटलं कोणी काय मेलं का आपल्या वराडात नेमकं? बर बाकीच्या रडू द्या गुरुजी,
त्याच्यात आघाडी लांबची सासू पुढं मार म्हणलं काय नीट सांभाळा मा नीट सांभाळा म्हणलं विश्वास असतो तर द्या नाही तर वापस न्या का कुठं डोक्याला तार करायची दाखल हे शीर्षक आहे आपल्याला हे रडावं लागतंय सांगतंय आपल्याला तरी आपण जिथं असतो हे गजेंद्राला कळालं शेवटी विठ्ठल ते गजेंद्र त्या वेळेला जमले सगळे चला गेले सगळे निघून महाराज त्यानं भजन ऐकलं होतं वारकऱ्याचं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तर सांगडे पडून त्यानं जे महाराज एक कमळाचं फुल घेतलं हरी बोल हरी बोल हरी हरी बोल कसे बाबा कधी बी चारी बाजून पेटलं ना म्हणायच पाहिजे महाराज आले भगवंत गजेंद्राला नाकाराला घेतलं वरी बाळा बस विमानात ती विमानात बसणार तेवढ्यात नकर पुढं नकर म्हणले जय हरे भगवान भगवान म्हणले जय हरी नकर म्हणले भगवान एक सांगा त्या गजेंद्राला कुठे नेता तुम्ही त्यांनी म्हणाले निजदामाला वैकुंठाला अरे वा मग एक काम करा भगवान जर गजेंद्राला नेता असताल वैकुंठाला तर विमानात मलाही घेऊन चाला मग काय त्याला भगवान म्हणले तुला विमानात बसता येणार नाही म्हणले का भगवान म्हणले नकरा तुझ्यासारखा पापी जगात कोणी नाही नकर होत पण कायद्यानं हुशार होत ते लय ज्ञान होत महाराज त्याला त्यानं म्हणला भगवान आख पिशे गाव मला म्हणू द्या पापी मला काही वाईट वाटणार नाही पण ब्रह्मांडाचा मालक जो मला पापी म्हणत असल त्याची दाद मागल मी कारण का तुम्ही जाताला एकट्याला घेऊन उद्या सकाळी पिसादेवी मधी एकाला काकडा करू देणार नाही भगवान म्हणले का तुझं काकड्याचं काय वाकडं वाकडं हेच पिसादेवी मध्ये वारकरी म्हणतात काय महिमावरण कशाला शिल्लक राहती मग भगवान म्हणले थांब मी कायदा शिकू नकोस गीतेमध्ये माझी आचारसंहिता आहे अंतकाले जमामेव म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साधे जे मोकली ती देहाते ती मीची होती जे अंतकाळाला माझं भजन करतात स्मरण करतात त्यालाच निज धामाला आणतो हा असं आहे का म्हणले बर बर भगवान एक मान्य केलं मी काही हरी हरी म्हणलो नाही बरोबर आहे हरी हरी कोण म्हणले गजेंद्र बरोबर आहे पण मी हरी हरी म्हणणाराचा पाय धरला होता बरोबर आहे म्हणले थांब तू पाय धरलास पण त्याला मारण्यासाठी भगवान पाय धरला फक्त मुद्दा महत्वाचा आहे उद्देश महत्वाचा मुद्दा काय पाय धरला भगवान आणि आता सांगतो तुम्ही त्याला एकट्यालाच घेऊन जा माझं काय म्हणणं नाही पण उद्या मात्र पिसादेवी मध्ये या काय वारकऱ्याच्या कोणाला पाया पडू देणार नाही का मी सांगल पाय पडू नका वारकऱ्याच्या का मी पायाजवळ राहून सुद्धा माझा उद्धार झाला नाही भगवान म्हणले खरंच पिसादेवीला जायचं हे सगळ्या वारकऱ्याला सांगायचं म्हणले इकडे काय बस विमानात असल्या गर्द्या जमत नाही म्हणलं स्पेशल महाराज ते हरी हरी म्हणलं नाही फक्त हरी हरी म्हणणाराचा त्यानं काय धरला पाय धरला ते वैकुंठाला गेलं नाथ बाबा आता मात्र आम्हाला कोणतं साधन मान्य नाही
आता एकच साधन तुमचं मान्य हरी मान्य आहे का मरा सगळे आपण अभंगाला सुरुवात केली दोन तासाच्या पुढे गेला आहे का नाही आता एका एका चरणाला दोन दोन तास 11 ते 1, 1 ते 3, 3 ते 5 ते पंढरी बाबा आणि भरत बाबा म्हणतील महाराज माई घ्यान मंदिरात जा आता आखा काकड्या सहित तिकडच खूप मोठा 10:45 आणि बरोबर तुम्ही आज 8:30 प्रारंभ केलेला आहे आणि जवळपास 2.25 तासाच्या पुढे हा वेळ गेला आपला पण मी तुमच्यामध्ये विसरून गेलो सगळं आपला किती वेळ झाला ते खूप आनंद मिळाला हे का नाही ह्याच्यासारखा जगात कोणता आनंद मिळाला नाही वर्षानंतर आपल्यालाही पहिल्यांदाच आनंद मिळालाही एवढा मोठा आनंद वर्षभर नव्हता ना आता आनंद ह आज मिळाला मस्त आनंद सेवा पूर्ण करू एकदा माऊलीचं भजन करू माऊलीच्या भजनामध्ये मात्र मी काही तुम्हाला टाळ्या वाजवतो म्हणलं नाही आतापर्यंत नाही आणि तुम्ही त्याचे काही पण आता माऊलीच्या भजनामध्ये किंचित टाळ्या वाजवायच्या तिथल्या तिथं वाजवायच्या कारण का आपण वाजिलेली टाळी आपल्या जवळच्या ऐकू येऊ नये ध्वनी प्रदूषण नको म्हणून आणि काही माणसं लय बाबा बाबा इठल 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 म्हणलं बोट फुटल बोट फुटल मला राग काय होतो बाबा कुठे टाळ्या वाजवतात महाराज पच्ची खेळतो ना बाबा बघा मग कडकड कडकडणार काढा जोकर काय पानं टाकताना ऍक्शन आहे मारा त्याची पान उचलताना बघा ना कसं उचलतंय पुन्हा शेवटचं पान लय भारी जसा ह्याचा आज सासरा ना आता इथं आणि आता पूर्ण झाली सेवा आता खूप वेळ घातला समजा आता ज्ञानेश्वर